गुड मॉर्निंग फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न सब्जेक्ट इंग्लिश फाय पॉईंट एट इन द स्ट्रीट पेज नंबर फोर्टी सिक्स मुलांनो आज आपल्याला फाय पॉईंट एट इन द स्ट्रीट स्ट्रीट म्हणजे रस्ता रस्त्याच्यामध्ये रस्त्यात आपल्याला जे काही दुकानं ज्या काही गोष्टी दिसतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आपण त्या अवतीभोवती आपल्या पाहत असतो त्याच आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत काय आहे बरं बघा स्पॉट द इंग्लिश वर्ड्स इन युअर सराउंडिंग्स आता आपण रस्त्यामध्ये जात असताना चालत असताना त्या रस्त्याच्या आजूबाजूला आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये आपल्याला ह्या सगळ्या विविध गोष्टी या ठिकाणी दिसत असतात त्याच गोष्टी आपल्याला इथे देखील दिलेल्या आहेत जसं ऑइल ऑइल म्हणजे तेल आणि इथे आहे पेट्रोल पंप पी ई टी आर ओ एल पी यू एम पी पेट्रोल पंप आपण बऱ्याच ठिकाणी आपल्या अवतीभोवती रस्त्याच्या बाजूला पेट्रोल पंप पाहत असतो बरोबर आहे गाडीमध्ये पेट्रोल भरण्याचं हे ठिकाण असतं डिझेल भरण्याचं हे ठिकाण असतं पेट्रोल पंप आपण बरेच जण पाहतो त्याचसोबत इथे आपल्याला दिसतं आहे एटीएम ए टी एम ज्या ठिकाणाहून आपण पैसे काढू शकतो असं हे ठिकाण हे देखील आपल्याला रस्त्याच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी दिसतं त्याचसोबत स्कूल व्हॅन तुम्ही येता का नाही स्कूल व्हॅनमध्ये तीही स्कूल व्हॅन तुमची तर असतेच पण इतर शाळांची देखील स्कूल व्हॅन असते ती देखील तुम्हाला रस्त्यामध्ये दिसते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या मुलांना जसं मी तुम्हाला पेट्रोल पंप सांगितला ए टी एम सांगितलं स्कूल व्हॅन सांगितलं हे रस्त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो आता ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावर चालत जाल गाडीवर असाल गाडीत जाल त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात का हे तुम्ही आवर्जून पाहायचं आणि इथं जे आपण आता ह्या सगळ्या गोष्टींचं जे जा जा स्पेलिंग पाहत आहोत जसं आता पेट्रोल पंपचं आपण स्पेलिंग पाहिलं ऑइलचं ओ आय एल हे देखील स्पेलिंग पाहिलं ए टी एम ए टी एम हे देखील स्पेलिंग पाहिलं स्कूल व्हॅनचं स्पेलिंग काय बरं बघा यस सी एच डबल ओ एल व्ही ए एन स्कूल व्हॅन हे देखील स्पेलिंग असे जे हे सगळे आता आपण हे स्पेलिंग पाहणार आहोत हे तुम्ही रस्त्यावर चालत असताना गाडीवर असताना त्या त्या ठिकाणी तेथे ते आल्याच्यानंतर तुम्हाला ते स्पेलिंग दिसतं का ते स्पेलिंग योग्य आहे का याचा पडताळा देखील तुम्ही घ्यायचा आहे हा बघा आता या चार गोष्टी तर आपण पाहिल्या त्यानंतर हे आहे हॉस्पिटल यच ओ यस पी आय टी एल हॉस्पिटल दवाखाना आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो का नाही रस्त्याच्या आजूबाजूला हॉस्पिटल्स असतात मोठमोठे दवाखाने असतात तो हा मुट दवाखाना त्याच्याच मागे आपल्याला ही बँक पण दिसतीये बी बैंक। ए एन के बँक बँकेमध्ये तुम्ही देखील तुमच्या आईसोबत वडिलांसोबत जात असाल ज्या ठिकाणी पैशाचा व्यवहार होत असतो त्या ठिकाणाला आपण बँक म्हणतो तीही बँक त्याचबरोबर मुलांनो इथे मोबाईल शॉप आपल्याला दिसते बघा मोबाईल शॉप यम ओ बी आय एल ई -E एस एच ओ पी मोबाईल शॉप मोबाईलचं दुकान मोबाईल दुरुस्ती करणे खरेदी विक्री करणे बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे मोबाईलचं दुकान मोबाईल शॉप दिसते आता पाहायचं तुम्ही तुम्हाला दिसलं का त्याचं स्पेलिंग बरोबर आहे का त्याच्यानंतर हे आहे ठिकाण पोलीस स्टेशन पी ओ एल आय सी ई यस टी ए टी आय ओ एन पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन देखील आपल्या शहरामध्ये गावामध्ये असतं तुम्हाला ते रस्त्यात दिसतं त्यानंतर इथे देखील एक शॉप आहे एस एच ओ पी बरोबर म्हणजे दुकान हे दुकान देखील आपल्याला दिसत असतं त्याचसोबत स्कूल एस सी एच डबल ओ एल स्कूल म्हणजे शाळा शाळा देखील आपल्याला दिसत असते आपल्या अवतीभोवती सराउंडिंगमध्ये रस्त्याच्या आजूबाजूला रस्त्यात हे सगळे ठिकाणं आपल्याला पेट्रोल पंप असेल ए टी एम असेल स्कूल व्हॅन असेल हॉस्पिटल बँक मोबाईल शॉप पोलीस स्टेशन स्कूल शाळा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असतात बरोबर आहे आणि मग दिसल्याच्यानंतर आपण आता काय करायचं तर ह्या गोष्टी पाहायच्या त्या दुकानावर काय नाव दिलेलं आहे शाळेवर काय नाव दिलेलं आहे ह्याची नोंद आपल्याकडे ठेवायची त्यानंतर मुलांनो फाईव्ह पॉईंट नाईन माय सेल्फ पेज क्रमांक फोर्टी सेवनवर आपल्याला भाग दिलेला आहे माय सेल्फ म्हणजे मी स्वतः मी स्वत आता इथे परिचय आहे बघा लेट स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये बोलूया टीचर एच रिया टेल मी समथिंग अबाऊट युअर सेल्फ रियाच्या ज्या टीचर आहेत शिक्षिका आहेत त्या रियाला म्हणतात रिया तुझ्याबद्दल तू तु सांग बरं रिया सांगू लागते काय सांगते रिया माय नेम इज रिया आय एम सिक्स इयर्स ओल्ड आय लिव इन नाशिक आय गो टू विद्यामंदिर स्कूल आय एम इन स्टँडर्ड वन आय लाईक बनाना मरिया काय सांगते माय नेम इज रिया माझं नाव रिया आहे आय ॲम सिक्स इयर्स ओल्ड मी सहा वर्षांची आहे आय लिव्ह इन नाशिक मी नाशिकमध्ये राहते आय गो टू विद्यामंदिर स्कूल मी विद्यामंदिर शाळेत जाते आय एम इन स्टँडर्ड वन मी पहिलीत शिकते आय लाईक बनाना मला केळी आवडते अशाच प्रकारे आपण नाव टेल मी अबाऊट युअर सेल्फ स्वतःबद्दल सांगायचे आता इथे मी माझ्याच नावाचा उल्लेख करतो आणि ही माहिती देतो पण आता पहा बरं मी शाळेत जातो का नाही पण मी तुम्हाला समजण्यासाठी माझं वय सहा वर्षाचं सांगतो मी देखील पहिलीला आहे असं सांगतो हां बघा आता माय नेम इज इथं लिहायचं तुमचं जे नाव आहे ते आता मी लिहिणार इथे अभिषेक माय नेम इज अभिषेक आय एम आता माझं खरं वय तुमच्यापेक्षा मी मोठा आहे तुमचा सर आहे का नाही पण मी आता तुम्हाला समजण्यासाठी टाकतो आय एम सिक्स इयर्स ओल्ड मी सहा वर्षांचा आहे आय लिव्ह इन मी कुठे राहतो आता मी राहतो गंगाखेडला तुम्ही कुठे राहता बरं सेलूमध्ये मग तुम्ही सेलू टाकायचं पण मी राहतो गंगाखेडला म्हणून मी लिहिणार आय लिव्ह इन गंगाखेड आय गो टू कोणत्या शाळेत आहे मी तुम्ही मी एकाच शाळेत आहेत विवेकानंद प्रायमरी स्कूल मग आता इथे बसणार नाही पण लक्षात ठेवा आय गो टू विवेकानंद प्रायमरी स्कूल त्यानंतर आय एम इन स्टँडर्ड वन मी पहिलीला शिकतो पण मी तुम्हाला खरोखरमध्ये शिकवतो आहे का नाही तुम्हाला समजण्यासाठी लिहितो आहे त्यानंतर आय लाईक काय आवडतं मला ॲपल्स आवडतात मला सफरचंद आवडतात तुम्हाला काही वेगळं आडू शक आवडू शकतं कोणाला ॲपल आवडतील कोणाला बनाना आवडतील बरोबर कोणाला अजून काही आवडू शकतं पेढे आवडू शकतात स्वीट आवडू शकतात काही आवडू शकतं मला ॲपल आवडतात म्हणून आय लाईक ॲपल असं लिहिलं आहे तर मुलांनो या ठिकाणी तुम्ही तुमची माहिती भरायची तुमचं नाव तुम्ही किती वर्षांचे आहात तुम्ही कुठे राहता कोणत्या शाळेत जाता कोणत्या वर्गात आहात आणि तुम्हाला काय आवडतं अशी माहिती या ठिकाणी तुम्ही भरायची आहे <tries> त्याचसोबत इथं आपल्याला दिलेलं आहे ट्रेस द डॉट्स इथे आपल्याला पतंगाची एक आकृती दिलेली आहे डॉटमध्ये तर या डॉटला आपल्याला काय करायचं गिरवायचे आणि हा पतंग काढून छान रंगवायचा आहे तर हा होमवर्क तुम्ही घरी करा हे वाक्य व्यवस्थित वाचा लक्षात ठेवा तुमची माहिती या ठिकाणी भरा वहीतही लिहा आणि याचा अभ्यास करा थँक्यू